सगळ्यात पहिली बातमी या बारामतीमधल्या झालेल्या कृषी प्रदर्शनांची. ऊस परिषदेच्या निमित्तानं स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. अडचणी आल्या की पवार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांना बारामती बघायला बोलवतात अशी खिल्ली त्यांनी पवारांची उडवली आहे. त्याचवेळी या सरकारनं बारामतीचा रस्ता पकडू नये नाहीतर पुन्हा आपण सत्तेवर येणार नाही असा गर्भित इशारा खोत यांनी दिला आहे. ते जयसिंगपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 14व्या ऊस परिषदेमध्ये बोलत होते आणि यावेळी त्यांनी विधान केलेलं आहे. पवार साहेबाला मानावं लागेल. जरा अडचणीत आलं की पंतप्रधानाला बोलवते आणि मग काय म्हणतंय बारामती बघायला बोलवलंया. काय ह्याची बारामती एवढी भारी आहे हो. अरे बारामती काय बघायचे, राज्याची आणि देशाची तिजोरी लुटो बारामती सजवली आहे. पण बारामतीच्या बाजूला 23 गावांना प्यायला पाणी नाही, 23 गावांच्या स्थितीला पाणी नाही. तिथले लोक आंदोलन करतात पण हो गडी हुशार आहे. शेतकरी मेळावा घेतोय बारामतीला, पुन्हा छगन भुजबळचा जरा बाहेर काढला, अजित पवारची चौकशी लावली, जेटलीला बोलवलं, बाणगड बाहेर निघाली की वरचं गडी बोलवतोय. आणि मग महाराष्ट्रातल्याला सांगतोय मी वर आहे बर का तुमच्या बरोबर, माझ्या मागे लय काय लावू नका. काय डोकं आहे गड्याचं? सरकार मधल्या सगळ्या गड्यांना सांगतो बारामतीच्या गावाला जाऊ नका, शेतकऱ्याच्या गावाला या, कारण ती वाट लय वाईट आहे. तिकडं जाऊ नका. या 72 शेतकऱ्यांनी तुम्हाला